नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण जीकेवर आधारित सामान्य ज्ञानाचे काही प्रश्न अभ्यासत आहोत. हे प्रश्न मेगाभरती 2019 साठी अतिशय उपयुक्त आहेत. हे प्रश्न वनरक्षक परीक्षा वनरक्षक पदासाठीची जी ऑनलाईन परीक्षा झाली या ऑनलाईन परीक्षेतील हे प्रश्न आहेत. चला तर या प्रश्नांचा आपण सराव करूयात. प्रश्न क्रमांक 1, भारताचा राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज कोणती संस्था काढते? भारताचा राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज कोणती संस्था काढते? आणि योग्य पर्यायांचा अभ्यास केला तर अचूक पर्याय येईल पर्याय क्रमांक 4, केंद्रीय सांख्यिकी कार्यालय. केंद्रीय सांख्यिकी कार्यालय हे काय करतं? तर भारताचा राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज घेतं. पहिल्या प्रश्नाचं चूक उत्तर येईल पर्याय चौथा, केंद्रीय सांख्यिकी कार्यालय. प्रश्न दुसरा, भारतातील कोणत्या कृषी वस्तूच्या निर्यातीमध्ये सर्वात मोठी किंमत मिळते? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. भारतातील कोणत्या कृषी वस्तूच्या निर्यातीमध्ये सर्वात मोठी किंमत मिळते? आणि अचूक उत्तर आहे पर्याय चौथा, बासमती तांदूळ. बासमती तांदळाच्या निर्यातीमध्ये भारताला सर्वात मोठी किंमत मिळते. प्रश्न तिसरा, भारतात कोणत्या वर्षी अन्न सुरक्षा आणि मानक कायदा लागू झाला? हाही महत्त्वाचा प्रश्न आहे. भारतात कोणत्या वर्षी अन्न सुरक्षा आणि मानक कायदा लागू झाला? आणि या प्रश्नाचं चूक उत्तर आहे पर्याय दुसरा, 2011. 2011 पासून अन्न सुरक्षा आणि मानक कायदा लागू झाला. प्रश्न क्रमांक 4, जपानमध्ये निवडणूक लढवून जिंकणारे भारतातील पहिले पुराणिक योगेंद्र योगी हे कोणत्या राज्यातील आहेत? अगदी लेटेस्ट आहे, जपानमध्ये निवडणूक लढवून जिंकणारे भारतातील पहिले पुराणिक योगेंद्र योगी हे महाराष्ट्र राज्यातील आहेत. पर्याय 1 हे या प्रश्नाचे चूक उत्तर आहे. प्रश्न 5वा, मार्च 2019 अखेर भारतातील केंद्रीय विद्यापीठांची संख्या किती आहे? बघा, केंद्रीय विद्यापीठ विचारलेत. मार्च 2019 अखेर भारतातील केंद्रीय विद्यापीठांची संख्या होती 48. आणि पर्याय दुसरा हे या प्रश्नाचे चूक उत्तर आहे, 48 केंद्रीय विद्यापीठ मार्च 2019. प्रश्न क्रमांक 6, ग्रेट इंडियन बस्टर्ड साठी म्हणजेच माळढोक महाराष्ट्राचे कोणते अभयारण्य प्रसिद्ध आहे? आणि दिलेल्या पर्यायातील अचूक पर्याय आहे पहिला, डालढोक. डालढोक हे अभयारण्य ग्रेट इंडियन बस्टर्ड साठी प्रसिद्ध आहे, महाराष्ट्रातील आहे. प्रश्न 7वा, कोणत्या बँकेने अनिवासी भारतीयांसाठी पेपरलेस खाते उघडण्याची सुविधा सुरू केली आहे? कोणत्या बँकेने अनिवासी भारतीयांसाठी पेपरलेस खाते उघडण्याची सुविधा सुरू केली आहे? आणि अचूक उत्तर आहे ॲक्सिस बँक. पर्याय 1 हे याचे अचूक उत्तर आहे, ॲक्सिस बँकेने. पुढील प्रश्न क्रमांक 8वा, महाराष्ट्रातील कोणते नृत्य भगवान कृष्णाच्या खेळाचे वर्णन करते? आणि अचूक उत्तर आहे दिंडी. पर्याय चौथा या प्रश्नाचे चूक उत्तर आहे, महाराष्ट्रातील दिंडी हे नृत्य भगवान कृष्णाच्या खेळाचे वर्णन करते. पुढील प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्रातील कोणत्या गावात भारताचा आधार प्रकल्प सुरू झाला? आणि याचं चूक उत्तर आहे पर्याय 1, टेंभाळी. महाराष्ट्रातील टेंभाळी गावात भारताचा आधार प्रकल्प सुरू झाला. नीट लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, आधार प्रकल्प महाराष्ट्रातील टेंभाळी गावापासून सुरू झाला. टेंभाळी हे या प्रश्नाचे चूक उत्तर आहे आणि पर्याय पहिलाच आहे तो, टेंभाळी या गावापासून भारताचा आधार प्रकल्प सुरू झाला आहे. प्रश्न 10वा, नाशिक कुंभमेळा प्रत्येक टिंबटिंब वर्षांनी येतो? अतिशय सोपा प्रश्न आहे, पर्याय दुसरा ह्या प्रश्नाचं चूक उत्तर आहे, नाशिक कुंभमेळा प्रत्येक 12 वर्षांनी येतो. नाशिक कुंभमेळा प्रत्येक 12 वर्षांनी येतो. पुढील प्रश्न,
महाराष्ट्रातील कोणत्या खनिज पदार्थाला सर्वात जास्त मूल्य मिळते? हे सर्व प्रश्न महाराष्ट्राशी संबंधित आहे आणि जास्तीत जास्त फोकस महाराष्ट्रावरच या परीक्षेत आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील खनिज संपत्ती म्हणजे जे जे भाग आहेत, नैसर्गिक घटक आहेत, याच्यावर जास्त फोकस्ड राहा. महाराष्ट्रातील कोणत्या खनिज पदार्थाला सर्वात जास्त मूल्य मिळते? आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय दोन, कोळसा. महाराष्ट्रातील कोळशाला सर्वात जास्त मूल्य मिळते, पर्याय दुसरा हा या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्र सरकारकडून महिला शेतकऱ्यांसाठी कोणता पुरस्कार सुरू केला आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. महाराष्ट्र सरकारकडून महिला शेतकऱ्यांसाठी कोणता पुरस्कार सुरू केला आहे? आणि अचूक उत्तर आहे पर्याय चौथा, जिजा माता कृषी भूषण पुरस्कार. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील युनेस्को वारसा खालीलपैकी कोणता आहे? महाराष्ट्रातील युनेस्को वारसा खालीलपैकी कोणता आहे? आणि या प्रश्नाचं चूक उत्तर आहे छत्रपती शिवाजी टर्मिनल. हे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय पहिला, बरोबर आहे. पुढील प्रश्न, गडचिरोली हे कोणत्या खनिजासाठी प्रसिद्ध आहे? आणि याचं चूक उत्तर आहे पर्याय तीन, लोह खनिज. गडचिरोली हे लोह खनिजासाठी प्रसिद्ध आहे, नक्षलग्रस्त एरिया म्हणून ओळखला जातो आणि लोह खनिजासाठी हा भाग प्रसिद्ध आहे. प्रश्न 15, महाराष्ट्रातील कोणत्या शहराला टाउन ऑफ म्युझिक म्हटले जाते? आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय दोन, मिरज. मिरज या शहराला टाउन ऑफ म्युझिक म्हणून ओळखले जाते, पर्याय दोन हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 16, महिलांच्या गुणवत्तेच्या समाधानाची समस्या हाताळण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणता पुढाकार घेतला आहे? महिलांच्या गुणवत्तेच्या समाधानाची समस्या हाताळण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणता पुढाकार घेतला आहे? अचूक उत्तर आहे पर्याय तीन, स्किल सखी. प्रश्न क्रमांक 17, अटल सौर कृषी पंप योजना म्हणजेच AKSP मध्ये कोणती अंमलबजावणी एजन्सी होती? आणि या प्रश्नाचं चूक उत्तर आहे पहिलाच पर्याय, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड म्हणजेच MSEDCL, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड, अटल सौर कृषी पंप योजना. पुढील प्रश्न, देशाच्या पहिल्या राष्ट्रीय संग्रहालयाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोठे केले होते? देशाच्या पहिल्या राष्ट्रीय संग्रहालयाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर या ठिकाणी केले होते, पर्याय पहिला या प्रश्नासाठी अचूक आहे. प्रश्न 19, महाराष्ट्रातील कोणत्या शहरात पहिला वर्ल्ड ऑरेंज फेस्टिवल साजरा केला गेला? वर्ल्ड ऑरेंज फेस्टिवल ऑरेंज सिटी म्हणून कोणत्या शहराला ओळख आहे? नागपूर, म्हणजेच हा फेस्टिवल सुद्धा नागपूर या ठिकाणी साजरा केला गेला, पर्याय तीन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रासंबंधीची सखोल माहिती यासाठी आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो व्हिडिओ नक्की पाहून घ्या, नक्की त्यास तुम्हाला परीक्षेसाठी मदत होईल. प्रश्न क्रमांक 20, जलसंसाधन आणि नदी विकास मंत्रालयाने जानेवारी 2019 मध्ये सूक्ष्म सिंचन परिषदेची थीम काय होती? विद्यार्थी मित्रांनो, ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही नक्की कमेंट करायचं आहे. जलसंसाधन आणि नदी विकास मंत्रालयाने जानेवारी 2019 मध्ये सूक्ष्म सिंचन परिषदेची थीम काय होती? या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो नक्की कमेंट करा. विद्यार्थी मित्रांनो, सबस्क्राईब केलंय ना? नसेल सबस्क्राईब केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुमचा खूप सराव होईल आणि तुम्ही परीक्षेत चांगल्या गुणांनी यशस्वी व्हाल. विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासाशिवाय पर्याय नाही. आता
खूप अवघड अवघड प्रश्न परीक्षेत येत असले तरी सराव खूप गरजेचा आहे आणि सराव होण्यासाठी तुम्हाला वेळेचा सदुपयोग करणं गरजेचं आहे आणि तो तुम्ही नक्की करत असाल याचीही खात्री आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही परीक्षेत भरघोस गुणांनी यशस्वी व्हावं ही सदिच्छा आहे. त्याचबरोबर नक्की चॅनलसोबत राहा. तुम्ही चॅनलसोबत आहात त्यासाठी तुमचे खूप खूप आभार आहे. धन्यवाद.